आज आपण आर्डिनो उनोच्या बोर्डवर डिजिटल इनपुट आणि आउटपुट कशा प्रकारे होते ते एका प्रयोगाद्वारे समजून घेऊ. त्याचबरोबर रेजिस्टरला कनेक्ट करताना पुल डाऊन रेजिस्टर आणि पुल अप रेजिस्टर अशा दोन पद्धतीने त्यांना कनेक्ट कसे करता येते ते देखील पाहू. या प्रयोगासाठी आपल्याला ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या अशा प्रकारे आहेत. आर्डिनो उनोचा बोर्ड, एक छोटा ब्रेडबोर्ड, कोणत्याही रंगाची एक LED, एक टॅक्ट स्विच किंवा पुश बटन, दोन रेजिस्टर्स आणि काही जम्पर वायर्स. LED लांब पिनला ॲनोड असे म्हणतात आणि हा LED पॉझिटिव्ह असतो आणि LED आखूड पिनला कॅथोड असे म्हणतात आणि हा निगेटिव्ह असतो. टॅक्ट स्विचला 4 पिना असतात आणि यातल्या 2 पिना प्रत्येकी एकमेकाशी जोडलेल्या असतात. जोडलेल्या पिनांच्या मध्ये तुम्हाला प्लास्टिकची एक एक पट्टी दिसून येईल आणि जोडलेल्या पिनांच्या बाजूने स्विचची लांबी थोडीशी जास्त असते आणि ब्रेडबोर्डवर मध्यभागी असलेल्या ग्रूच्या वरील बाजूला तुम्ही हा स्विच बसवू शकता आणि हा फक्त त्याच्या लांब बाजूनेच बसवता येतो. या प्रयोगासाठी आपल्याला लहान मोठ्या जम्पर वायर्सची आवश्यकता पडेल. या साऱ्या जम्पर वायर्स मेल टू मेल प्रकारच्या आहेत आणि यामध्ये वापरले गेलेले रंग अशा प्रकारे: ग्राउंडसाठी काळ्या रंगाची वायर, पॉझिटिव्ह सप्लायसाठी लाल रंगाची वायर आणि सिग्नलला कनेक्ट करण्यासाठी पिवळ्या रंगाची वायर. 10 kΩ रेजिस्टर तुम्ही त्याच्यावर असलेल्या रंगीत रेषांवरून ओळखू शकता. जर तुमच्या रेजिस्टरवर 5 रेषा असतील तर त्या अशा प्रकारे असतील: ब्राऊन, ब्लॅक, ब्लॅक, रेड आणि शेवटची स्ट्रीप ब्राऊन आहे ही टॉलरन्सची. 220 Ω रेजिस्टर तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकता: लाल, लाल, काळा, काळा आणि ब्राऊन. शेवटची रेष ही टॉलरन्सची आहे, ±1%. या प्रयोगासाठी आपण दोन प्रकारे सर्किट बनवणार आहोत. एका सर्किटमुळे LED बटन दाबल्यानंतर चालू होईल आणि दुसऱ्या सर्किटमध्ये LED कायम चालू राहील आणि बटन दाबल्यानंतर तो ऑफ होईल. पहिल्या सर्किटसाठी आपण स्विचला ब्रेडबोर्डवर बसवून घेऊ, त्याचबरोबर LED ब्रेडबोर्डवर बसवून घेऊ. स्विचच्या कोणत्याही एका बाजूला आर्डिनोच्या डिजिटल पिन क्रमांक 2 कनेक्ट करा आणि स्विचच्या त्याच बाजूला 10 kΩ एक रेजिस्टर कनेक्ट करा. रेजिस्टरचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या निळ्या रंगाच्या लेनशी कनेक्ट करा. स्विचच्या दुसऱ्या बाजूला 5 V पिनशी कनेक्ट करा. ब्रेडबोर्डच्या निळ्या रंगाच्या लेनला आर्डिनोच्या कुठल्याही एका ग्राउंड पिनशी कनेक्ट करा. LED छोट्या पिनला म्हणजे कॅथोडला 220 Ω रेजिस्टरने कनेक्ट करा. रेजिस्टरचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या निळ्या रंगाच्या लेनशी कनेक्ट करा. LED लांब पिन म्हणजे ॲनोड आर्डिनोच्या 13 क्रमांकाच्या पिनशी कनेक्ट करा. आर्डिनो उनोमधील ज्या डिजिटल पिन आहेत त्या नॉर्मली इनपुट मोडमध्ये असतात, त्यामुळे प्रोग्रामिंग करताना एखाद्या पिनला इनपुट म्हणून वापरायचे असेल तर त्याला सेटअपमध्ये वेगळे मेन्शन करण्याची आवश्यकता नसते. या पिना जेव्हा इनपुट मोडमध्ये असतात तेव्हा त्या हाय इम्पेडन्स स्टेटमध्ये असतात. यावेळी या पिना व्होल्टेजच्या बदलातील सूक्ष्म फरक देखील ओळखू शकतात, त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या पिनला स्विचशी कनेक्ट करतो त्यावेळी कुठल्याही प्रकारचे सिग्नल मिळाल्याशिवाय इनपुटमध्ये फ्लक्च्युएशन होणे संभवते. अशा प्रकारचे फ्लक्च्युएशन होऊ नये म्हणून त्याला एक रेजिस्टर वापरून ग्राउंडशी कनेक्ट केले जाते. या ठिकाणी आपण 10 kΩ एक रेजिस्टर वापरलेला आहे. तर अशा प्रकारे इनपुट पिनला ग्राउंडशी कनेक्ट करण्यासाठी जो रेजिस्टर वापरला जातो त्याला पुल डाऊन रेजिस्टर असे म्हणतात. यामुळे इनपुटला मिळणारा सिग्नल हा नॉर्मली लो असेल आणि जेव्हा आपण स्विच प्रेस करू त्यावेळी 5 V पिनमधून येणारा विद्युत प्रवाह या पिनला मिळाल्यामुळे आपल्याला
पिनमध्ये हाय सिग्नल मिळेल आणि त्यावेळी प्रोग्रामिंगच्या माध्यमातून आपण LED पेटवू, म्हणजे आपण स्विच जेव्हा प्रेस करू त्याचवेळी LED पेटलेली आपल्याला दिसेल. त्यानंतर दुसऱ्या सर्किटमध्ये आपण 10 kΩ रेजिस्टरला ग्राउंडशी कनेक्ट न करता त्याला 5 V सप्लायशी जोडू, म्हणजे डिजिटल पिन क्रमांक 2 मिळणारा जो सिग्नल आहे तो नॉर्मली हाय असेल आणि ज्यावेळी आपण स्विच प्रेस करू त्यावेळी हा सिग्नल लो होईल. यामुळे नॉर्मली LED आपल्याला पेटलेला दिसेल आणि जेव्हा आपण बटन प्रेस करू त्यावेळी तो बंद होईल. या दोन्हीही सर्किटसाठी वापरले जाणारे जे प्रोग्राम आहे तो एकच आहे. अशा प्रकारे सर्किट जोडून झाल्यानंतर आर्डिनोच्या बोर्डला कॉम्प्युटरशी USB केबलने कनेक्ट करून घ्या आणि एक एक्झाम्पल प्रोग्राम उघडा. हा प्रोग्राम तुम्ही फाईल, एक्झाम्पल्स, डिजिटल आणि बटन अशा प्रकारे क्लिक करून ओपन करू शकता. दोन्ही सर्किटसाठी हा एकच प्रोग्राम वापरला जातो. हा प्रोग्राम अपलोड केल्यानंतर तुम्ही जर पहिले सर्किट बनवले असेल तर तुम्हाला LED ऑफ असलेला दिसेल आणि बटन दाबल्यानंतर तो ऑन होईल, आणि दुसऱ्या सर्किटमध्ये LED तुम्हाला पेटत असलेला दिसेल आणि बटन दाबल्यानंतर तो ऑफ होईल. पहिल्या सर्किटमध्ये आपण इनपुटच्या पिनशी जो 10 kΩ रेजिस्टर ग्राउंडशी जोडलेला आहे त्याला पुल डाऊन रेजिस्टर असे म्हणतात. यामुळे इनपुट नॉर्मली लो राहतो आणि दुसऱ्या सर्किटमध्ये याच 10 kΩ रेजिस्टरला आपण 5 V पिनशी जोडलेले आहे आणि यामुळे इनपुट नॉर्मली हाय राहतो. तर अशा प्रकारे डिजिटल इनपुटच्या पिनांना स्टॅबिलाइज करण्यासाठी पुल डाऊन आणि पुल अप रेजिस्टर्सचा वापर केला जातो. या प्रयोगासाठी वापरला गेलेला कोड कसा काम करतो हे समजून सांगण्यासाठी मी त्याचे एक संक्षिप्त संस्करण लिहिलेले आहे आणि त्याबद्दल सविस्तर मी माझ्या ब्लॉगवर समजावून सांगितलेले आहे. या व्हिडिओच्या वरील बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये माउस पॉइंटर नेल्यास एक कार्ड उघडेल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर माझ्या वेबसाईटचे पान उघडेल. त्याशिवाय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील एक लिंक दिलेली आहे. तर या प्रयोगामध्ये आज आपण इथेच थांबू. परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन प्रयोगासोबत.